राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी आज निकाल जाहीर केला राज्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक तीस शतांश टक्के एवढा लागला आहे यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचंही काळे यांनी सांगितलं विभागवार निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून सत्त्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के इतका निकाल लागला आहे तर सर्वाधिक कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून या विभागात ब्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यंदा एकूण सतरा लाख पासष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती यामध्ये नऊ लाख पंचाहत्तर हजार आठशे चौऱ्याण्णव विद्यार्थी सात लाख एकोणनव्वद हजार आठशे चौऱ्याण्णव विद्यार्थिनी एकशे दहा तृतीयपंथी विद्यार्थी आणि नऊ हजार पंचेचाळीस अपंग विद्यार्थ्यांचा समावेश होता याही वर्षी मुलींनी बाजी मारली असून यंदा मुलींचा निकाल शहाण्णव पूर्णांक एक्क्याण्णव शतांश टक्के लागला तर मुलांचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक नव्वद शतांश टक्के इतका लागला आहे विभागनीय टक्केवारी याप्रमाणे आहे पुणे सत्त्याण्णव पूर्णांक चौतीस शतांश टक्के नागपूर त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के मुंबई शहाण्णव पूर्णांक बहात्तर शतांश टक्के कोल्हापूर सत्त्याण्णव पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के अमरावती पंच्याण्णव पूर्णांक चौदा शतांश टक्के नाशिक त्र्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के लातूर त्र्याण्णव पूर्णांक नऊ शतांश टक्के विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी तीस जुलै ते आठ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकित प्रतींसाठी तीस जुलै ते अठरा ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्जही करता येणार आहे अशी माहितीही काळे यांनी दिली तीन मार्च तेवीस मार्च दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती मात्र कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सरकारनं दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करायचा निर्णय घेतला होता